नमस्कार बालमित्रांनो, आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत सामाजिक व धार्मिक प्रबोधन। यामध्ये तत्कालीन समाज हा पारतंत्र्यात होता, आपल्या भारतावर इंग्रजांचं राज्य होतं आणि त्या काळामध्ये भारतातील समाज मागासलेला होता। मागासलेल्या समाजामध्ये जनजागृतीचं कार्य करून समाजाला प्रगत करणे, समाजामधील अनिष्ट रूढी परंपरा नाहीशा करणे यासाठी वेगवेगळ्या समाजांनी कार्य केलं। समाज म्हणजेच संस्था। तर अशीच एक सत्यशोधक समाज नावाची संस्था महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 साली स्थापन केली। या समाजाचा पाया हा समतेच्या तत्वावर आधारित होता। म्हणजे समतेच्या तत्वावर आधारित समाज निर्मिती करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी या समाजाच्या माध्यमातून कार्य केलं। तर त्यानंतर पहा, या समाजाचे तत्व काय होते, म्हणजेच हा सत्यशोधक समाज कोणत्या तत्वावर उभा होता, तर स्पृश्यास्पृश्यतेला विरोध करणे, म्हणजेच त्या ठिकाणी समाजामध्ये जे स्पृश्यास्पृश्यता त्या काळामध्ये पाळली जात असे ती स्पृश्यास्पृश्यता पाळली जाऊ नये यासाठी, या परंपरेला विरोध करण्यासाठी हा समाज कार्य करत होता। तसेच बहुजन समाजाच्या शिक्षणाचा पुरस्कार या सत्यशोधक समाजाने केला। पुरस्कार म्हणजेच त्या ठिकाणी बहुजन समाज जो दुर्लक्षित समाज होता अशा समाजाच्या शिक्षणासाठी या सत्यशोधक समाजाने कार्य केलेलं आहे। तसेच स्त्री शिक्षणाचा पुरस्कार सुद्धा या समाजाचं तत्व होतं। महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपली पत्नी त्या ठिकाणी सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांना प्रथम शिक्षित करून मुलींच्या शिक्षणासाठी पहिल्या शिक्षिका भारतामध्ये तयार केल्या। या माध्यमातून त्यांनी स्त्री शिक्षणाचं कार्य केलेलं आहे हे आपण वेळोवेळी ऐकलेलंच आहे। यानंतर पहा, या समाजाने आणखी काय काय कार्य केलेलं आहे समाजाच्या भल्यासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी। तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी अनेक पुस्तकं लिहिली आणि त्या पुस्तकामधून समाज प्रबोधनाचं कार्य केलं। त्यामध्ये महात्मा फुले यांनी ब्राह्मणांचे कसब नावाचं एक पुस्तक लिहिलं, गुलामगिरी नावाचं एक पुस्तक लिहिलं, नंतर शेतकऱ्यांचा आसूड नावाचं एक पुस्तक लिहिलं, सार्वजनिक सत्यधर्म नावाचं पुस्तक लिहिलं। या सर्व प्रकारच्या पुस्तकामधून महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाज प्रबोधन केलेलं आहे। समाज प्रबोधन म्हणजेच काय, तर समाजामध्ये असलेल्या अनिष्ट चालीरीती परंपरा या नष्ट करण्याचं आव्हान त्या पुस्तकामधून त्यांनी समाजाला केलेलं आहे आणि समाजाला चांगल्या गोष्टी त्या पुस्तकामधून शिकवलेल्या आहेत, त्यालाच समाज प्रबोधन असे म्हणतात। यानंतर महात्मा फुले यांनी त्या ठिकाणी स्त्री पुरुष आणि माणसा माणसामध्ये जो काही भेदभाव त्या काळामध्ये केला जात असे तो भेदभाव करणाऱ्यावर महात्मा फुले यांनी कडक टीका केलेल्या आहेत। म्हणजे स्त्री आणि पुरुषामध्ये त्या ठिकाणी समानता यावी यासाठी महात्मा फुलेंनी प्रयत्न केले। तसेच माणसा माणसामध्ये कोणीही उच्च नीच नाही, सर्व समान आहेत, ही समानता निर्माण करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून भरपूर असं कार्य केलेलं आहे। धन्यवाद।